जय महाराष्ट्र मित्रांनो, महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय. तुम्ही बघितलं असेल सध्या लोन घेणाऱ्यांचं प्रमाण खूप जास्त वाढलंय. मग होम लोन, बिझनेस लोन, कार लोन, पर्सनल लोन एवढंच नाही, अनेक साऱ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत ते घेण्यासाठी पण लोन घेतात. जसं की मोबाईल घ्यायचा आहे, टीव्ही घ्यायचा आहे, फ्रीज घ्यायचा आहे, यासाठी पण आपण लोन घेतो. लोनचा फायदा लोकांना असा होतो की एकदम पैसे आपल्याकडे द्यायला नसतात, त्यामुळे आपण काय करतो, ठराविक रक्कम दर महिन्याला देतो, त्या बदल्यात त्या वस्तू घेत असतो. ती ठराविक रक्कम जी आपण देतो तिला हप्ता म्हणतात. इंग्लिशमध्ये काय म्हणतात, EMI. EMI म्हणजे इक्विटेड मंथली इन्स्टॉलमेंट, म्हणजे सामायिक मासिक हप्ता. पण मित्रांनो, याचं जे कॅल्क्युलेशन आहे, EMIचं जे कॅल्क्युलेशन आहे, ते अनेक जणांना जमत नाही. अनेक वस्तू त्यांना लागत असतात, मग ही गोष्ट चांगली आपण घेतली पाहिजे, EMIवर मी ती पटकन घेऊन टाकतात, पण EMIचं कॅल्क्युलेशन करत नाही आणि तिथंच ते चुकतात. तुम्ही बघितलं असेल अनेक जण EMI घेतात पण कर्ज बाजारी झाले. म्हणजे आता समजा तुमचा पेमेंट एवढा आहे, मग आपण किती लोन घेतलं पाहिजे, किती हप्ता घेतला पाहिजे हे त्यांना कळत नाही. मग किती महिन्यांसाठी घेतलं पाहिजे हे पण कळत नाही. त्यामुळे काय होतं, त्यांचं जे मंथली बजेट आहे ते बिघडतं. मग समजा त्यांनी हप्ता घेतलेला आहे का, EMI केलेला आहे, पण मध्येच काही मेडिकलचा खर्च आला, मुलाचा काही शिक्षणाचा खर्च आला, आणि मग ते करण्यासाठी त्यांना EMI फेडायला पैसे नसतात. मग त्यासाठी कोणाकडनं पैसे माग, किंवा मग दुसरं EMI घे, दुसरं लोन घे, ते चुकवण्यासाठी परत तिसरं लोन घे, आणि असं चक्र चालूच असतं. त्यामुळे अनेकांना खूप सारे प्रॉब्लेम्स होता आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कशाप्रकारे EMIचं कॅल्क्युलेशन करायचं, जे की अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही कधी ना कधी लाईफमध्ये लोन घेणार असाल किंवा घेतलं असेल, तर EMIचं हे कॅल्क्युलेशन करून घ्या. हे जर तुम्ही करताय तर जी बाकीच्यांवर वेळ आहे ती तुमच्यावर येणार नाही. आता डायरेक्ट तुम्हाला स्क्रीनवर घेऊन जातो कशाप्रकारे EMI कॅल्क्युलेशन करायचं ते सांगणार आहे. बजाज फायनान्सच्या वेबसाईटवर सगळी माहिती एकदम सोप्या प्रकारे आपण काढू शकतो. जर माझा पेमेंट एवढा आहे तर मी किती महिन्यांसाठी घेतलं पाहिजे, मग त्यावर किती व्याज लागतो, सगळं डिटेलमध्ये आपल्याला समजतं आहे. चला तर स्क्रीनवर घेऊन जातो. त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, या वेबसाईटवर सगळी माहिती दिली आहे. मग तुम्हाला इंटरेस्ट कॅल्क्युलेटर पाहिजे, बिझनेस कॅल्क्युलेटर पाहिजे, म्हणजे बिझनेस लोनसाठी, होम लोनसाठी, डॉक्टर लोनसाठी, सिक्युअर्ड बिझनेस लोनसाठी, किंवा तुम्हाला कार घ्यायची आहे त्यासाठी, पर्सनल लोनसाठी, सगळं कॅल्क्युलेटर इथे अवेलेबल आहे. नेमकं हे कशाप्रकारे वर्क करतं तर याचा फॉर्म्युलासुद्धा इथे दिलेला आहे. आता डायरेक्ट मी तुम्हाला समजून सांगतो. तर समजा तुम्हाला पर्सनल लोन घ्यायचं आहे, ओके, कितीचं घ्यायचं आहे, 5 लाखाचं तुम्हाला लोन घ्यायचं आहे. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे, समजा 11% तुम्हाला पडतोय. तर 11%नुसार जर तुम्ही 5 लाखाचं लोन घेताय, किती महिन्यासाठी घेताय, 12 महिन्यांसाठी घेताय, तर तुम्हाला 44,191 रुपये मंथली हप्ता बसणार आहे. ओके, म्हणजे टोटल इंटरेस्ट किती जातो, म्हणजे जर आपण 5 लाखाचं लोन घेतोय 1 वर्षासाठी, म्हणजे 12 महिन्यासाठी त्यांच्याकडे जाणार आहे जे की व्याज जाणार आहे, टोटल आपण किती पेड करणार आहेत, 5,30,290 रुपये. पण आता इथे बघा, अनेकांचं पेमेंटच समजा 40,000 रुपये, तर 44,000 रुपये भरण्यात अर्थ नाही आहे. मग तुम्ही ते काय करू शकताय, वाढवू शकताय. मग समजा ते तुम्ही वाढवलं 26 महिन्यांसाठी, तर मग 21,000 रुपये तुमचा EMI बसतो. पण इथे बघा, आपल्याला इंटरेस्ट जास्त द्यावा लागतो. इथे आपल्याला किती द्यावा लागत होता, जवळपास 30,000 रुपये द्यावा लागत होता, पण आपण महिने डबल केले तर आपल्याला इथे बघा इंटरेस्ट पण डबल द्यावा लागतोय. मग आता हे जर चांगलं, जर तुमचं पेमेंट 40,000 आहे, मग तुम्ही 21,000 पेड करू शकत असाल, बाकीच्या ज्या तुमच्या गरजा आहे, मग तुमचा घर खर्च वगैरे ते पण देऊ शकताय. मग भलेही आपल्याला 12 महिने जास्त मिळत आहे, त्याबद्दल इंटरेस्ट जास्त जातोय, पण हे इझी आहे, सिक्युअर आहे. त्यामुळे काय आहे, अनेक जर काय करतात, कमी महिन्यांसाठी घेतात, त्यामुळे एवढा हप्ता पे होत नाही आणि मग नुकसान होतं. मग तुम्हाला ठरवून घ्यायचं आहे, तुम्हाला जर वाटतंय हो माझ्या पेमेंटमध्ये मी 21,000 रुपये इझिली हप्ता भरू शकतोय, मग तुम्ही काय करू शकताय, मंथ वाढू शकताय. किंवा मग तुमचं जर इंटरेस्ट तुम्हाला जास्त वाटत असेल, मग दुसरी बँक तुम्ही बघू शकताय, तिथे तुम्ही इंटरेस्ट कमी करू शकता. तर अशा प्रकारे इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. तर अशा प्रकारे EMI कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर बघा, समजा तुम्हाला होम लोन घ्यायचं आहे, किती घ्यायचं आहे, 25 लाखांचं घ्यायचं आहे. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे, 10% इंटरेस्ट आहे. काही काही जणांना 12% पण मिळतो, 15% पण मिळतो, त्यानुसार तुम्ही चेक करू शकताय. समजा जर आपल्याला बसतोय 10% इंटरेस्ट रेट बसतोय, किती वर्षासाठी आपण घेतोय, 18 वर्षांसाठी घेतोय, तर मग आपला हप्ता किती झाला, 24,996 झाला. आपण टोटल इंटरेस्ट किती देतोय, 28,99,156 रुपये आपण इंटरेस्ट देतोय 25 लाखासाठी. हे जर तुम्ही 18 महिन्यांचं 24 महिने केलं तर तुमचा हप्ता थोडा कमी होऊन जातो, पण इथे इंटरेस्ट वाढून जातो, म्हणजे आपण समोरच्याला जास्त पैसे देतोय. तर हे कॅल्क्युलेशन करणं गरजेचं, म्हणजे 25 लाख जे आपण घेतोय त्या बदल्यात 24 वर्षात आपण त्यांना 66 लाख रुपये देणार आहे. तर हे EMIचं कॅल्क्युलेटर तुम्हाला जमलं पाहिजे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, मग तुम्हाला कुठलंही लोन घ्यायचं आहे, इथे बघा सगळ्या प्रकारचे कॅल्क्युलेटर अवेलेबल आहे, तिथून तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करा.
मग तुम्हाला असं वाटतंय की यस मी 22,000 रुपये मंथली देऊ शकतोय, मग तुम्हाला असं वाटतं की नाही मी 30,000 रुपयांपर्यंत इझिली भरू शकतोय, मला एवढा इंटरेस्ट द्यायचा नाही आहे, मग तुम्ही मंथ कमी करून घ्या. ओके, मग तुम्ही इथे 15 जरी मंथ केले, बघा 16 महिने केले, 26,000 ई एम आय बसतोय, पण इथे बघा इंटरेस्ट आपला 25 जातोय, जे की एक चांगली गोष्ट आहे. पण तुमचं जर मंथली पेमेंट कमी आहे, तुम्ही एवढा हप्ता देऊ शकत नसाल, तर तुम्ही काय करून घ्यायचं आहे, इथे इयर जे आहे ते वाढून घ्यायचं आहे. इयर वाढवणे एक नुकसान होतं की आपला इंटरेस्ट जास्त जातो, पण हा ई एम आय आपण इझिली पे करू शकतोय. नंतर पाहिजे आपल्याकडे पैसे आले तर आपण डायरेक्ट ते पेमेंट करू शकतोय. तर अशा प्रकारचा ई एम आय कॅल्क्युलेट करायला शिका, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.